मुंबईतल्या वांद्रे भागात जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. अजूनही बीएमसीची यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली नाहीये. दक्षिण मुंबईतल्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. लाखो लिटर पाणी सध्या वाया चाललेलं आहे. महत्वाची बातमी आहे, बीएमसीची यंत्रणा अजूनही घटनास्थळी पोहोचलेली नाहीये. ज्या ठिकाणी पाईप फुटलेली आहे, मुंबईतल्या वांद्रे भागामध्ये जलवाहिनी फुटलेली आहे आणि लाखो लिटर पाण्याची त्यामुळे नासाडी होतीये, पाणी वाया चाललेलं आहे. उंचच्या उंच फवारे उडत आहेत. बीएमसीची यंत्रणा अजूनही या ठिकाणी दुरुस्तीसाठी पोहोचलेली नाहीये. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. कृष्णात, ही जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटलेली दिसते, लाखो लिटर पाणी वाया चाललंय, वांद्रे भागातली ही घटना दिसते, काय नेमके तपशील आहे? ही घटना आहे, मुंबईला पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे. खास करून दक्षिण मुंबईसाठीचा पाणी पुरवठा या पाईपलाईन मधून होतो, परंतु जवळपास अर्ध्या तासापूर्वी ही पाईपलाईन फुटलेली आहे. यामधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते. मोठा फवारा या पाईपलाईन मधून पडताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे याचं किती लिटर लाखो लिटर पाणी ह्या माध्यमातून वाया जाते. अद्याप मुंबई महापालिकेने या संदर्भातली कुठलीही दुरुस्ती केली नसल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता तात्काळपणे जो त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईतल्या काही भागांवर होतोय. ऑलरेडी 10% पाणी कपात गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे मुंबईत. त्यामुळे अधिक पाणी पुरवठ्याचा परिणाम जो आहे तो होऊ शकतो दक्षिण मुंबईतल्या काही भागामध्ये. ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.